त्याची वाटचाल ही महासत्तेकडे होत नाही. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, हे पूज्य साने गुरुजींचे स्वप्न आज अपूर्णच आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षात आमचे जुने जाणते सर्व एकत्र राहत असत. त्या काळाविषयी म्हणावेसे वाटते. सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा, सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा. भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा, अख्खी रात्र बसायचा. पूर्वी जत्रा सण यामध्ये असणाऱ्या भंडाऱ्याला अमृताचे महत्व होते, परंतु ही परंपरा आम्हाला टिकवता आलेली नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतीय राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या मूल्यांपासून जातीय हिंसा, स्त्रियांवरील अत्याचार यांचे प्रमाण चिंता वाटावी एवढे आहे. आणि म्हणून मी म्हणते की भारताची वाटचाल ही महासत्तेकडे होत नाही. आजची देशाची परिस्थिती ही दिव्याखाली अंधार अशी झालेली आहे. माझ्या काही प्रतिस्पर्धींनी असे विषद केले की शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होते, परंतु ही योजना म्हणजे निव्वळ मलमपट्टी आहे. कारण काल परवाच्या दैनिक लोकमत वृत्तपत्रात एक बातमी वाचली, त्यात सन 2022-23 ला जगात 46,21,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि यात एकट्या भारताचा वाटा हा 60% इतका आहे. आज जर जगातला अन्नदाता, आज जर देशाचा अन्नदाता संपतोय, मग कशावरून आपण म्हणू शकतात की भारताची वाटचाल ही महासत्तेकडे होते आहे म्हणून. पानवठे सुकले सारे, सुनी झाली पाऊल वाट. पानवठे सुकले सारे, सुनी झाली पाऊल वाट. गाई गोठे सपाट झाले, सपाट झाल्या राशी. कत्तल खाण्यात रंगून गेल्या चिपाट दुभत्या म्हशी. कत्तल खाण्यात रंगून गेल्या चिपाट दुभत्या म्हशी. कुणाचा जीव घटमळतोय तर कुणाच्या गळ्यात फाशी. हे समज घटतय या देशी, येथे मथुरा काशी, येथे मथुरा काशी. आणि म्हणून मी छाती टोपपणे सांगते की भारताची वाटचाल ही महासत्तेकडे होत नाही. वर्षागणिक वाढणारी वृद्धाश्रमांची संख्या, अनाथाश्रमांची संख्या आमची नैतिक अधोगती दर्शविल्याशिवाय राहत नाही. माझ्या काही प्रतिस्पर्धींनी असे सांगितले की भारताची अर्थव्यवस्था ही 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आलेली आहे. पण अहो, हे कागदावरचे जुमले काय कामाचे. आज भारतात श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे तर गरीब अधिक गरीब होत चालला आहे. आणि या गरीला जर माझे विरोधक महासत्ता म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. नव्या अंधकारांचे पीक फेफावत आहे, धर्म चिकित्सा, जातीय हिंसेला विरोध, पर्यावरण जनजागृती या बाबी हाताळण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. सध्या देशात सुरू असलेले अस्थिर फुटीरतेचे धोरण आणणारे पापी, भ्रष्टाचारी, व्याभिचारी माणसे पाहिले की वाटते समाजात आज सर्वांनाच भ्रष्टाचाराचा नशा आहे. वरून वरून कीर्तन, पण आतून मात्र तमाशा आहे, आतून मात्र तमाशा आहे. कोरोना काळात आरोग्य दूतांचे काम हे वाखाणण्याजोगे नक्कीच होते, परंतु डेड बॉडीच्या बॅगा विकून जाणारे हे देखील या देशात आहे. आणि याला आपण महासत्ता म्हणणार का? काहींनी स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख या ठिकाणी केला. यामध्ये कोट्यावधी रुपयांचा उल्लेख करण्यात आला, शौचालय बांधल्या जाण्याचे सांगण्यात आले. परंतु आजही जर गावामध्ये जायचे असेल तर गावाबाहेरूनच तोंडाला रुमाल लावून जावा लागतो. याला का आपण महासत्ता म्हणणार का? उज्ज्वला गॅस योजनेचा काहींनी उल्लेख केला, पण ही योजना म्हणजे निव्वळ चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशी गंमत झाली आहे. कारण आज गरीब महिलांना गॅस घेणे न परवडणारे झाले आहे. आणि अशा आवळा देऊन कोहळा काढणार, अशा आवळा देऊन कोहळा काढणाऱ्या योजना देऊन काय भारत महासत्ता होणार आहे का? काहींनी G20 परिषदेचा उल्लेख या ठिकाणी केला. या परिषदेसाठी संभाजीनगर मध्ये जे परदेशी पाहुणे आले यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. अहो, हा पैसा आपल्या सर्वांचाच आहे. आणि G20 परिषदेमधून साध्य काय होत आहे याचा विचार आपण सर्वांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या काही विरोधकांनी सांगितले की भारताची संरक्षण यंत्रणा ही जगात 3र्या क्रमांकाची यंत्रणा आहे. मग माझा प्रश्न आहे त्यांना की यंत्रणा जर एवढी सक्षम होती तर पुलवामा अतिरेकी हल्ल्यात आमचे 40 जवान का शहीद झाले? त्याचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आज भारताची स्थिती अशी झाली आहे की आचार विचारांपेक्षा भ्रष्टाचार गोड वाटत आहे. समता, बंधुभाव यापेक्षा विषमतेत मोठेपणा दिसत आहे. धर्मनिरपेक्षतेपेक्षा जातीवाद भावत आहे. आणि नैतिकता तर दूर दूर पर्यंत अदृश्य झाली आहे. आणि हे एवढे सगळे वादविवाद होत असताना काय तर म्हणे आमचा भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे, महासत्तेकडे वाटचाल करत आहे. अहो, भारताला महासत्ता होऊ बघणाऱ्यांना
आहे. आभासी स्वप्नांना अंगीकारण्यापेक्षा वास्तवाचा स्वीकार करा अशी मी माझ्या विरोधकांना विनंती करते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाऊ, जय शिवराय. स्पर्धक क्रमांक 6.